भारताचे बिग बुल राकेश झुंझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील दिग्गज कंपनीच्या टार्गेट प्राइस मध्ये तीन मोठ्या ब्रोकरेज फर्मने मोठे बदल केले आहेत. ही दिग्गज कंपनी आहे इंडियन हॉटेल्स. तर या कंपनी मध्ये राकेश झुंझुनवाला यांची 2.12% एवढी मोठी शेअर होल्डिंग आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म इडलवाइजच्या मते 2022 या वर्षात कंपनीचे उद्दिष्ट हे 175 हॉटेल्स हे होते. तर कंपनी हे टार्गेट सहजपणे पूर्ण करून 300 जास्त हॉटेल्स बनवण्याचा नवीन रेकॉर्ड बनवणार आहे. तर या दिग्गज ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्सचे टार्गेट प्राइस सध्याच्या प्राइसपेक्षा 21% वाढून 274 इतके केले. ICICI सिक्युरिटीज या दिग्गज ब्रोकरेजच्या मते इंडियन हॉटेलचा रिव्हेन्यू हा 2023 या वर्षासाठी 56% तर 2024 या वर्षासाठी 18% एवढा जास्त वाढण्याची शक्यता आहे. तर या दिग्गज ब्रोकरेजने कंपनीचे टार्गेट प्राइस 29% वाढून 292 इतके केले. मोतीलाल ओसवाल या दिग्गज ब्रोकरेजच्या मते कंपनीचे नवीन बिझनेस जिंजर, क्युमिन, ॲमा आणि द चेंबर हे कंपनीच्या रिव्हेन्यू मध्ये आणखी मोठी भर टाकत आहेत. तर या दिग्गज ब्रोकरेजने कंपनीचे टार्गेट प्राइस 23% वाढून 278 केले. कोरोना काळ वगळता इंडियन हॉटेल्स ही एक प्रॉफिट मेकिंग तसेच बऱ्यापैकी डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. मागील काही क्वार्टरमध्ये FII आणि DII शेअर होल्डिंग वाढवली आहे तर प्रमोटर्सने ती कमी केली आहे. कंपनीवर 3,680 रुपयांचे डेट म्हणजेच कर्ज असल्याचे बघायला मिळते. टेक्निकल अॅनालिसिसनुसार इंडियन हॉटेल्सचा शेअर सध्या बुलेट झोनमध्ये ट्रेड करत आहे. तर मागील 10 शेअरने 325% रिटर्न्स दिले आहेत. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि शॉर्ट शेअर मार्केट न्यूजसाठी कमेंट, सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. थँक्यू व्हेरी मच.